इथं आपल्याला एक स्तंभालेख दिलेला आहे आणि ज्या स्तंभालेखात विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले शेकडा गुण दिलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला दोन स्तंभ दिसतात आणि हे स्तंभ दर्शवितात आपल्याला त्या विद्यार्थ्याला सहा माही आणि वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण इथं जो निळा स्तंभ आहे तो दर्शवत आहे त्या विद्यार्थ्याने सहा माही परीक्षेत मिळविलेले गुण आणि पिवळ्या रंगाचा जो स्तंभ आहे तो दाखवत आहे त्या विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षेत मिळविलेले गुण जसं की इथं जसमितने सहा माही परीक्षेत मिळाविलेले गुण आहेत नव्वद टक्के नव्वद आणि जसमितने वार्षिक परीक्षेत मिळविलेले गुण आहेत शंभर टक्के आणि याच पद्धतीनं पूजा रोहित राहुल आणि कृतीने मिळविलेल्या गुणांची माहिती सुद्धा दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचं तुम्ही वाचन करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि लगेचच परत या म्हणजे आपण मिळून सोडू चला तर मग आता आपण मिळून सोडू प्रश्न पहिला दिलाय की वार्षिक परीक्षेचा मध्य किती आहे ते सांगा वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थ्यांना गुण मिळालेत त्या गुणांचा मध्यक आपल्याला शोधायचा आहे वार्षिक परीक्षा म्हणजे या पिवळ्या रंगाचे स्तंभ आणि वार्षिक परीक्षेचा काढायचा आहे मध्य गुणांचा तर यासाठी आपल्याला वार्षिक परीक्षेत मिळालेले सर्व गुण आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील तर जस्मितला वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आहेत शंभर तर आपण इथं लिहूया शंभर पूजालाही वार्षिक परीक्षेत गुण मिळालेले दिसतात आपल्याला शंभर टक्के म्हणून इथेही लिहू आपण शंभर तसेच रोहितला वार्षिक परीक्षेत सुद्धा शंभर टक्केच गुण मिळालेले आहेत म्हणून इथं ही लिहू आपण रोहितचे गुण शंभर आणि आता राहुलचे गुण पाहिले आपण तर राहुलला वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आहेत सत्तर ते ऐंशीच्या मध्ये म्हणजे पंचाहत्तर तर राहुलला वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आहेत पंचाहत्तर आणि आता कृतीला वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आपल्याला इथं दिसतात ते आहेत ऐंशी तर कृतीला वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आहेत ऐंशी तर हे सर्व गुण आहेत विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत मिळविलेले आणि या गुणांचा काढायचा आहे आपल्याला मध्यक आणि आता मध्यक काढण्यासाठी आपल्याला हे जे मिळालेले गुण आहेत हे सर्व गुण चढत्या क्रमाने मांडावे लागतील म्हणजे सुरुवातीला सर्वात सुरुवातीला आपल्याला घ्यावा लागतील सर्वात कमी गुण तर ते इथं आहेत पंचाहत्तर त्यानंतर पंचाहत्तर पेक्षा जास्त गुणांचा आकडा आहे ऐंशी ऐशी नंतर मोठा गुणांचा आकडा तर इथं शंभर तीन वेळा आहेत मग तुम्ही हे शंभर घ्या किंवा हे शंभर घ्या किंवा हे शंभर घ्या तर नंतर घेऊया आपण शंभर नंतर शंभर तीन वेळा आहेत शंभर आणि शंभर आता या संख्यांचा मध्यक म्हणजे या संख्या ज्यावेळी आपण चढत्या क्रमानं मांडल्या तर ही मांडणी केल्यानंतर या सर्व संख्यांच्या मधोमध मद येणारा अंक तर आता या अंकामध्ये मधोमध मद येणारा अंक जो आहे तो आहे शंभर कारण या शंभरच्या डावीकडं आहेत दोन संख्या आणि उजवीकडे आहेत दोन संख्या म्हणजे मधोमध मद येणारा अंक आहे शंभर जो असेल वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांचा मध्यक म्हणून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की वार्षिक परीक्षेचा मध्यक किती ते सांगा वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांचा मध्य किती ते सांगा तर वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांचा मध्यक आहे शंभर हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता प्रश्न आपण दुसरा पाहू सहामाही परीक्षेच्या गुणांचा मिळवायचा आहे वर्ग मध्य तर सहामाही परीक्षेचे गुण आपल्याला दिलेले आहेत निळ्या रंगाच्या स्तंभामध्ये हे आहेत सहामाही परीक्षेत मिळालेले गुण आणि या गुणांचा काढायचा आहे आपल्याला वर्ग मध्य तर हा वर्गमध्य काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सहामाही परीक्षेत मिळालेले कमीत कमी, -कमी गुण आपल्याला इथं दिसतात ते रोहितला मिळाले ते आहेत साठ आणि सहामाही परीक्षेत मिळालेले जास्तीत जास्त गुण ते आपल्याला इथं दिसतात राहुलला मिळालेले गुण आहेत ते आहेत शंभर तर कमीत कमी, कमी गुण आणि जास्तीत जास्त गुण यांची सरासरी आपल्याला इथं काढावी लागेल आणि म्हणून आपल्याला इथं घ्यावे लागतील दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी साठ अधिक शंभर भागिले दोन आणि मग ते येतील साठ अधिक शंभर येतील एकशे साठ भागिले दोन आणि हा भागाकार केला तर मिळेल आपल्याला ऐंशी म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला ऐंशी तर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढू वार्षिक परीक्षेच्या गुणांची सरासरी किती आहे आपण इथं वार्षिक परीक्षेतील गुण घेतलेलेच आहेत मग आपल्याला या सर्व गुणांची बेरीज करावी लागेल आणि त्याला एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत वार्षिक परीक्षेतील मिळालेल्या गुणाच्या म्हणून त्याला पाचनं भाग द्यावा लागेल म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला या सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल म्हणजेच पंचाहत्तर अधिक ऐंशी अधिक शंभर अधिक शंभर अधिक शंभर आणि याला भागिले करावे लागतील पाचने पाचनं भाग द्यावा लागेल म्हणजे वार्षिक परीक्षेच्या गुणांची सरासरी मिळेल शंबर शंबर तीन से तीन से तर आता ही बेरीज केली शंभर अधिक शंभर दोनशे अधिक शंभर तीनशे तीनशे अधिक ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी अधिक पंचाहत्तर बरोबर येतील चारशे पंचावन्न आणि चारशे पंचावन्नला भाग द्यायचा आहे पाचने चारशे पंचावन्नला पाचनं भाग दिला तर मिळतील आपल्याला पाच नव पंचेचाळीस आणि पाच एक पाच म्हणजे वार्षिक परीक्षेच्या गुणांची सरासरी मिळाली आपल्याला एक्क्यान्न हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर चौथा प्रश्न आहे सहामाही परीक्षेच्या गुणांचे वर्गांतर किती आहे किंवा याला आपण वर्ग अवकाशही म्हणतो तर सहामाही परीक्षेच्या गुणांची जर आपण निरीक्षण केलं तर इथं आहेत नव्वद इथं आहेत नव्वद इथं आहेत साठ या ठिकाणी आहेत शंभर आणि या ठिकाणी आहेत ऐंशी तर हे जे वर्गांतर काढायचं आहे आपल्याला तर ते वर्गांतर असतं सर्वात जास्त गुण आणि सर्वात कमी गुण या दोन गुणांची वजाबाकी तर सर्वात जास्त गुण आहेत शंभर सर्वात कमी गुण आहेत साठ म्हणून शंभर वजा साठ तर येतील चाळीस तर मग चौथ्या प्रश्नाचं उत्तर येईल आपल्याला ही वजाबाकी करावी लागेल शंभर वजा साठ बरोबर येतील चाळीस आता प्रश्न क्रमांक पाचवा वार्षिक परीक्षेच्या गुणांचा बहुलक किती आहे आपल्याला इथं वार्षिक परीक्षेचे गुण माहित आहेत शंभर 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 पंच्याहत्तर आणि ऐंशी तर या गुणामध्ये जो अंक सर्वात जास्त वेळ आलेला आहे जी संख्या सर्वात जास्त वेळ आलेली आहे ती असते या संख्यांचा बहुलक म्हणून वार्षिक परीक्षेच्या गुणामध्ये शंभर ही संख्या तीन वेळा आलेली आहे म्हणून वार्षिक परीक्षेच्या गुणाचा बहुलक आपल्याला इथं मिळेल तो आहे शंभर मला आशा आहे की तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर काढले असतील